बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय हॉटेल आयना, किडवाय चौक सोलापूर। कर्नाटकच्या हुबळीतील सौंदती येथील नेहा निरंजन हिरेमठ हिच्या हत्येच्या निषेधार्थ आज सोमवारी 22 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास समाजातील महिला मंडळाच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला। नेहा ही लिंगायत जंगम समाजातील सुसंस्कारी शांत हुशार मुलगी म्हणून ओळखली जात होती। एक विकृत मनोवृत्तीचा तरुण तिच्या वर्गात शिकत होता, तो सतत तिच्या मागावर असायचा, अश्लील हावभाव करून तिला सतत त्रास देत होता। हे कृत्य तिने तिच्या घरच्यांना सुद्धा सांगितले। तिच्या घरच्यांनी या नराधमाला अनेकदा ताकीद देऊन सुद्धा नेहाच्या मनाविरुद्ध हा नराधम वागत होता। नेहा त्याला भीक घालत नव्हती याचा राग मनात ठेवून या नराधमाने नेहाचा खून केल्याचं यावेळी सांगण्यात आलं। या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचा निषेध करण्यासाठी सर्वच महिलांनी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास श्री सिद्धरामेश्वर मंदिर येथून कॅन्डल मार्च काढून मुकमोर्चाद्वारे नेहाला श्रद्धांजली अर्पण केली आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात महिला मंडळ, महिला पुरुष देखील सहभागी झाले होते। अक्कन बळक महिला मंडळ, महाराष्ट्र वीरशैव सभा महिला आघाडी, वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान महिला आघाडी, शंकरलिंग महिला मंडळ, दानेश्वरी महिला मंडळ, अक्कन बळक महिला मंडळ, मड्डी वस्ती बसव केंद्र, वीरशैव महिला बिझनेस ग्रुप, वीरशैव विजन महिला आघाडी यांच्या वतीने हा मुकमोर्चा काढण्यात आला आहे। यावेळी नेहाला श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर या महिला मंडळातील महिलांनी काय सांगितलं आहे पाहूया। हो हलू ना अशी गोष्ट नसल्यामुळे आपण ही करू शकत नाही। जी गोष्ट आहे ती कायद्याच्या हातात अडकलेली आहे। कायद्याने ज्याला फाशीची शिक्षा व्हावी हे इथपर्यंत आपण त्यांना तिथपर्यंत आपण न्याय देऊ शकतो। आपण सगळे महिला, आपण सगळे इथं जमा झालेले सगळे महिला बांधव, जंगम समाज, लिंगायत समाज, सगळे समाज एकच आहोत। पण ह्या सगळ्या समाजांनी, महिलांनी, मला तर असं एक सांगावंसं वाटतं, सगळ्या महिलांना एक सांगावंसं वाटतं की आपल्या मुलींना आपण धीट आणि त्यांना धाडस त्यांच्या अंगात यावं असं काहीतरी आपण त्यांना करावं। ज्यांच्यासाठी आपण त्या मुलींसाठी आपण त्यांची मैत्रीनं व्हावं लागतं, त्यांची आई तर असतोच, आपण तिची सखी सगळं, आपण त्या मुलीसाठी आपण सगळं तिच्या बरोबर राहून तिच्या काही शंका असतील तिच्या मनातलं काढून आपण तिला धीटप्रमाणे ह्या समाजात वावरण्यासाठी आलो नाही। तर असे जर नराधम जर सगळीकडे पसरले तर आपल्या मुलींना कुठेही बाहेर फिरण्याची मुभा होणार नाहीये। मला आज इथं सगळेजण जमा झाले, सगळे जिहादी फरार तयार होणार नाही याची खंत होतीये की प्रशासनाने अजूनही कुठला निर्णय घेतलेला नाहीये। आणि मी या मार्फत या संदेश देत आहे की तातडीने त्याला लवकरात लवकर सजा करा, नाहीतर याची आम्ही आक्रोश अजून दाखवू ही मी इथे शब्द देते। या मार्फत आपल्या या मैत्रिणीला एक संदेश आहे की तू पुढे आपल्या सगळ्या मुली, आपल्या बहिणी सेफ नाहीये। आपल्या जेव्हा मुली कॉलेजला जातात त्यांच्यावरती लक्ष ठेवा, त्या काय करतायत, कुणाशी बोलतायत, त्यांच्याशी एक नातं जोडा। त्यांना फसवलं जायला लागलेलं आहे, ती फसवणूक थांबवणारी पहिली ती आई आहे, आपण आहोत, तो प्रयत्न पहिला करा। पुढचे कुठलेही नव जिहाद होणार नाही याची आपण खबरदारी घेतली पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणार। माझा या मार्फत सगळ्यांना संदेश आहे, लवकरात लवकर तातडीची शिक्षा झाली पाहिजे। आम्ही या कॅन्डल मार्च तर्फे आपली ताकद दाखवतोय, आमची ताकद अजून भरपूर आहे। जर निर्णय नाही झाला तर लवकरच परत येऊ, याच तुम्हाला एक शब्द देते। आणि जे काही आपले प्रॉब्लेम्स असतील कधीही अहोरात्र आपण सगळ्या महिला मंडळांनी एकत्र येऊया, एक आपली कमिटी बनवू जिथे याचं काउन्सिलिंग होईल, जिथे या मुलींना आधार मिळेल। आणि अजून सुद्धा खूप गुप्त कमिटी याच्यावर काम करतात, तुम्ही चंद्रिका ज्या लोक आहेत ते घडवलेत, प्रथमतः त्यांचे निषेध या ठिकाणी व्यक्त करतील। आणि मला असं वाटतं की नेहाला
हे श्रद्धांजली अपूर्व आहे. जोपर्यंत नरधर्माला आपण शिक्षा देत नाही, त्याला इनकाउंटर करत नाही, तोपर्यंत हा आंदोलन श्रद्धांजली असा. सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना. चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन, स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध. एक बार खाओगे तो बार बार आओगे. फॅमिली साठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल. पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल हॉटेल आईना टेस्ट साठी एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता किडवाई चौक सोलापूर. ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 99 75 46 67 20 आणि 79 72 05 50 22.